नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी, भीमजयंती मिरवणुकीतील भीमसैनिकावर सरकारतर्फे गुन्हे दाखल. पोलीस निरीक्षक बंद खडके, सहायक पोलीस निरीक्षक मुलगीर, उपनिरीक्षक सूर्यवंशी यांना बडतर्फ करा. पोलीस अधीक्षक यांच्याकडे रिपाईची मागणी. परभणी येथून जवळच असलेल्या ताडपांगरे तालुका जिल्हा परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीतील भीमसैनिकावर सरकारतर्फे देटना पोलीस स्टेशनमध्ये शासकीय कामात अडथळा निर्माण केला, पोलीस यांच्याशी हुज्जत घालून चेतावणी दिली व शासकीय वाहनावर दगडफेक करून काचा फोडल्या या व इतर कारणामुळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बन्सी मुलगीर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख, पोलीस निरीक्षक बंद खडके, उपनिरीक्षक सूर्यवंशी, अटकेत असलेला मोकिंद वैरागर यांच्या सांगण्यावरून व रिपाईचे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष पंडित टोमके, बुद्धभूषण टोमके, भीमराज टोमके, धम्मपाल कांबळे, किशन तुपसुंदर, नंदाबाई, आशिष शामराव कांबळे यांच्यावर खोटे गुन्हा. रिपाईचे नेते पंडित टोमके, जिल्ह्यातील राजकीय विरोधक यांचे हस्तक मोकिंद वैरागर व यांच्या साथीदार यांनी रोख रक्कम 5 लाख रुपये बंद खडके सूर्यवंशी यांच्याकडे सोपवली, त्यामुळे ताडपांगरी तालुका जिल्हा परभणी येथील भीमसैनिकावर खोटे गुन्हा 0156 नुसार देटना पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आले. भीमसैनिकावरील दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे तात्काळ रद्द करण्यात यावे. उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बन्सी मुलगीर, पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी यांच्यासह दोषी अधिकारी यांना तात्काळ बळतर्फ करण्यात यावे अशी मागणी ताडपांगरी येथील समाज बांधवांनी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रदेशी यांना, जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांना लेखी निवेदनाद्वारे दिनांक 9/5/2024 रोजी सायंकाळी रिपाईचे नेते पंडित टोमके यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केली असून दिनांक 20/5/2024 पर्यंत संबंधित पोलीस अधिकारी यांना बडतर्फ केले नाही तर जिल्हा पोलीस अधीक्षक परभणींच्या कार्यालयासमोर निदर्शने व आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात येणार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर पंडित टोमके, धम्मपाल कांबळे, किशन तुपसुंदर, बाळासाहेब कांबळे, रमेश टोमके, धम्मरक्षित टोमके, वैजनाथ टोमके, भारत झराडे, प्रकाश टोमके, परमेश्वर कांबळे, संजय कांबळे, सुनील कांबळे, कारभारी कांबळे, साहेबराव कांबळे, मुंजा पवळे, रामधनू कांबळे, संतोष टोमके, मधुकर कांबळे, बुद्धभूषण टोमके यांच्या सह्या आहेत. जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध. देटना पोलीस आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व ताडपांगरी येथील बौद्ध समाजाच्या वतीने जाहीर निषेध. प्रिय बांधवांनो, या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती विस्तार परवानगी घेऊन आम्ही ताडपांगरी तालुका जिल्हा परभणी इथे काढली होती आणि ती मिरवणूक यशस्वी होऊन परत होत असताना या देटना पोलीसचे PSI बंद खडके आणि सूर्यवंशी व मुलगीर यांच्या आशीर्वादानं ताडपांगरी येथील जातीयवादी गावगुंडानं आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मिरवणुकीवर दगडफेक करून आमच्या वाहनाला जाळपोळ करून आमच्या महिला पुरुषावर अन्याय अत्याचार केला आहे. डोके फुटलेत असा भयानक अत्याचार आमच्यावरच होऊन या देटना पोलीस स्टेशनचे बंद खडके आणि मुलगीर आणि सूर्यवंशी यांनी आमच्यावर त्या पोलीसनं होऊन खोटे गुन्हे दाखल केले. ते गुन्हे परत घेण्यासाठी आम्ही आज माननीय पोलीस अधीक्षक साहेब, माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना भेटून निवेदन दिले असून SP साहेबांनी आमच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली आणि चर्चेअंती निर्णय घेऊ असं सांगितले. तसेच जिल्हाधिकारी साहेबांनीसुद्धा आमच्यासोबत चर्चा करून या प्रकरणात योग्य तोडगा काढून आपल्यावर गुन्हे जे दाखल केलेत ते खोटे गुन्हे दाखल केलेत ते गुन्हे वापस घेण्यासंबंधानं SP साहेबाला कळू असं जाहीर केलं असून या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करणं अन्याय, अन्याय अत्याचार करणारे हे PSI बंद खडके सूर्यवंशी यांना तत्काळ निलंबित करावं आणि आमच्यावर जे खोटे गुन्हे दाखल केले ते खोटे गुन्हे परत घ्यावे अशी या ठिकाणी आम्ही विनंती करीत आहोत. जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंद खडके आहेत, बाकीचे जे काही पदाधिकारी आहेत सूर्यवंशी यांच्यावरतीच ॲट्रॉसिटी ॲक्ट म्हणजे कायद्याचा गैरवापर आणि कर्तव्यात कसूर कलम 4 त्यांच्यावरती गुन्हा दाखल होतो. तो गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या गवई गटाच्या माध्यमातून मागणी आहे. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं.
पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.